नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. नो हेल्मेट नो पेट्रोल या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली. दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही. नो हेल्मेट नो पेट्रोल या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मात्र गोरगरीब जनतेकडून याला विरोध केला जात असल्याचे चित्र सिंधुदुर्गात दिसत आहे. हेल्मेटची जी आजच सरकारने सगळीकडे परिवहन मंत्री रावते यांनी जी सगळीकडे टू व्हीलरने याच्याशिवाय पेट्रोल द्यायचं नाही असं जे प्रत्येक पेट्रोल पंपच्या चालकांना जी सूचना केलेल्या आहेत, तर आजच्या ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला हेल्मेट सक्ती ही जरा सध्या तरी अयोग्य वाटते, कारण अजून रस्त्यांची सुधारणा नाही आहे, कुठे बाकीच्या ज्या सुधारणा नाही आहे त्या सुधारणा होणं फार आवश्यक आहे. आणि प्रत्येकाने हेल्मेट वापरलं तरच पेट्रोल द्यायचं हे जरा अन्यायकारक वाटतं आहे आमच्या दृष्टिकोनातनं. मला तर वाटतं की पेट्रोल पंपाच्या धारकांच्या ह्याच्यापेक्षा पेट्रोल पंपाच्या मालकांच्या किंवा ह्याच्याप्रमाणे जर विचार केला तर पेट्रोल पंपवाल्या चालकांवर सक्ती करणं हे जरा मला अयोग्य वाटतं आहे. सरकार संदर्भात आणि एक सांगावंसं वाटतं की हेल्मेट घालून पेट्रोल सामान्य माणूस कसं काय भरणार, कारण सर्व लोक गावातले असतात आणि ह्या गावच्या ठिकाणी कोकणात हेल्मेट सक्तीचं करू नये, कारण हायवेने जाणारं पब्लिक आहे त्यांच्यासाठी हेल्मेट सक्तीचं केलं तर चालेल, पण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला येणारं सामान्य नागरिक असतं, गावचे शेतकरी असणार, ते वेळोवेळी काय पेट्रोल भरायला येणार काय हेल्मेट घालून, याच्यावर सरकारने विचार करावा. आणि जे राजकर्ते आहेत त्यांना पहिले हेल्मेट घालावायला लावावी, आणि राजकर्त्यांची पोरं नापक पोरं आहेत त्या लोकांना पण हेल्मेट घालण्याचं सक्तीचं करावं. सामान्य नागरिकांची छळ आणि छळणूक का करतायत त्याचं सरकारने जरूर या अधिवेशन संपेपर्यंत उत्तर द्यावं. याबाबत निवेदन करताना रावते म्हणाले की हेल्मेटची सक्ती राज्यात पूर्वीपासूनच आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. आता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल मिळणार नाही. राज्य सरकारने त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र पेट्रोल पंप संघटना अध्यक्ष उदय लोध यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशन हमारा एक हमारी ये सोच है कि ये हेलमेट पब्लिक के लिए बहुत जरूरी है, उससे हेलमेट ना पहनने की वजह से बहुत सारे एक्सीडेंट्स और जानलेवे हादसे हो रहे. गवर्नमेंट का जो नजरिया है ये बहुत अच्छा है, इसको हम सपोर्ट करते हैं, लेकिन इसको इम्प्लीमेंट करना एक बड़ी थोड़ी सी दिक्कत वाली बात है. गवर्नमेंट ने कहा है कि नो पेट्रोल नो हेलमेट नो पेट्रोल, इसको हम पेट्रोल ओनर्स कानूनी तौर पे लागू नहीं कर सकते, क्योंकि हमारे पास कोई कानूनन अधिकार नहीं है और ऐसे अधिकार गवर्नमेंट से हम लेना भी नहीं चाहते. ये पुलिस का काम है एनफोर्स करना. मुंबई में जो पेट्रोल पंप के मालिक है वो ओनर्स जो है वो लोगों का कहना है कि हमने इसका पूरी तरह से विरोध किया, उस बारे में क्या कहेगी अध्यक्ष के नाते आप? मैं उस मीटिंग में था, हमने विरोध इसको किया है कि जिस वक्त हमको बंदोबस्त नहीं रहेगा, जिस वक्त पेट्रोल पंप पे पुलिस नहीं रहेगा उस वक्त हम इसको इम्प्लीमेंट नहीं करेंगे. पुलिस ने कहना है पब्लिक को कि आप हेलमेट पहनो और पेट्रोल दो. पुलिस अगर हमको कहती है कि आप इनको पेट्रोल नहीं देना है तो हम लोग कानून को ओबे करेंगे, हम लोग उनको अपोज नहीं करेंगे. इसके बावजूद हमारी कंपनियां इसको कैंपेन की तौर पे हेलमेट का इम्पोर्टेंस वगैरह पब्लिक को समझाएंगी और पेट्रोल पंप पे इसके लिए थोड़ा हम लोग कैंपेन के लिए मदद करेंगे. पण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना रावते यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरावे यासाठी संबंधित पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात येतील, मात्र जे पोलीस हेल्मेट वापरणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत असे स्पष्ट केले. रुपेश साळुंकेसह ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग.